त्र्यंबकेश्वर नगर परिषद हद्दीतील हनुमान प्रासादिक वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ मराठा धर्मशाळा त्र्यंबक यांच्या मालकीच्या जागेवर बांधण्यात आलेल्या गाळे अनधिकृतपणे असल्याने त्र्यंबकेश्वर मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी कारवाई केली आहे. बांधकामाबाबत मालमत्ता धारक यांनी कुठलीही परवानगी घेतलेली नसून बांधकाम हे अनधिकृत असल्याचे दिसून येत असल्याने तसेच मालमत्ता धारक यांना याबाबत नोटीस दिली असता मालमत्ता धारक यांचे पत्र प्राप्त झाले असून त्या अन्वये बांधकाम हे अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या दृष्टीने वापरत असलेले हे दुकान त्वरित रिकामी करण्याबाबत अधोगर मालमत्ता धारक यांना नोटीस पाठवली असल्याची आणि त्यानंतर कारवाई करण्यात आली असल्याचं मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी सांगितलं आहे. नगर परिषद हद्दीमध्ये बऱ्याच धर्मशाळा आणि लॉजिंग सुरू आहेत, परंतु बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या की या ठिकाणी धर्मशाळा व लॉजिंग हे अनधिकृतरित्या सुरू आहेत, त्यामुळे नगर परिषदेमार्फत आजपर्यंत साधारणतः 250 नोटीस वाटप केलेल्या आहेत. त्यामध्ये श्री हनुमान प्रासादिक भजनी मित्र मंडळ ही जी संस्था आहे, या संस्थाची एक मराठी धर्मशाळा इथे सुरू होती आणि त्याचे जे ट्रस्टीज आहेत, विश्वस्त आहेत, त्यांनी आमच्याकडे येऊन तक्रार केली की सदरची जी जागा आहे ती ट्रस्टची आहे आणि त्या ठिकाणी अनधिकृतरित्या बांधकाम झालेलं आहे आणि त्यामध्ये धर्मशाळा, त्याचप्रमाणे लॉजिंग, पार्किंग आणि इतरही व्यवसाय सुरू होते. या संदर्भात नगर परिषदेने सर्व कागदपत्रांची छाननी केली, त्याचं अवलोकन केले, तर त्यामध्ये हे 100% सदरचे बांधकाम हे अनधिकृतरित्या विना परवानगी झालेले असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे श्री हनुमान प्रासादिक भजनी मित्रमंडळ या विश्वस्तांनी मागणी केल्यानुसार आज दिनांक 31/1/2024 रोजी आपण सदरचे अनधिकृत बांधकाम जे आहे ते सर्व नियमांची अंमलबजावणी करून पाडण्याचे कामकाज नगर परिषदेमार्फत सुरू आहे. या संबंधात आम्हाला पोलीस प्रशासनाचे सहकार्य देखील लाभू आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.